हेलिकॉप्टर मनी ही एक अलीकडच्या कालावधीत सातत्याने चर्चेत असलेली संकल्पना असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती जे वेगवेगळ्या प्रकारची चर्चा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती होताना आपल्याला दिसत आहे त्यामध्ये अनेक वेगवेगळे राजकीय लोक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करत असणारे तज्ज्ञ लोक असतील की कोरोनासारख्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी किंबहुना कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्याकरिता हेलिकॉप्टर मनीची संकल्पना हे रेकमेंड करत असल्याचे आपल्याला दिसत आहे. परंतु सर्वसामान्य व्यक्तीच्या मनामध्ये हेलिकॉप्टर मनी ही एक संकल्पना ही वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी रूढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे किंवा त्याचा अर्थबोध हा चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी केला जात असल्याचे आपल्याला पाहावयास मिळत आहे. त्यामुळे आज आपण हेलिकॉप्टर मनी ही नेमकी संकल्पना काय आहे, याचा उपयोग कधी केव्हा आणि कशासाठी करता येऊ शकतो आणि त्याचा उपयोग करणं हे कितपत योग्य किंवा अयोग्य आहे यावरती आज आपण त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्रो, हेलिकॉप्टर मनी याचा अर्थ त्या ठिकाणी असा होत नाही की हेलिकॉप्टरमधून पैसे उधळायचे आणि देशातील जनतेला ते वाटून टाकायचे, असं काही त्याचा अर्थ नसतो. ही एक सायंटिफिक टर्मिनॉलॉजी आहे. अर्थशास्त्रामधील मॉनिटरी इकॉनॉमिक्समध्ये अनेक वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी याच्यावरती खूप मोठा अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे. बेसिकली जर आपण पाहिलं तर ही पहिल्यांदा अर्थशास्त्राच्या लिटरेचरमध्ये, इकॉनॉमिक लिटरेचरमध्ये ही पहिल्यांदा टर्म जी वापरली ती थोर अर्थतज्ज्ञ मिल्टन फ्रीडमन, की जे मॉनिटरी इकॉनॉमिक्स किंवा मुद्रा अर्थशास्त्र आपण ज्याला म्हणतो, या मुद्रा अर्थशास्त्रातील हे एक नामांकित ख्यातनाम असे अर्थतज्ज्ञ होऊन गेले की यांनी 1969 दरम्यान की त्या ठिकाणी हेलिकॉप्टर मनी हा शब्दप्रयोग पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या लिखाणामधून त्यांच्या संशोधनामध्ये त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या संकल्पनेचा अर्थ असा होता की जर एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बूस्ट द्यायचं असेल, चालना द्यायची असेल, तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमधील वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्यामध्ये ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मागणीतमधली वाढ जी आहे ही त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या देशातल्या वस्तू आणि सेवांची मागणी वाढली पाहिजे आणि ही मागणी वाढवायची असेल तर लोकांच्या हातामध्ये अधिक पैसा गेला पाहिजे आणि तो अधिक पैसा गेला तरच त्या ठिकाणी मागणी वाढू शकते, उत्पादन वाढू शकतं आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. हे एक बेसिक हायपॉथेसिस डोळ्यासमोर ठेवून, हे गृहितक डोळ्यासमोर ठेवून मिल्टन फ्रीडमन या अर्थतज्ञाने अशा प्रकारची हेलिकॉप्टर मनीची कॉन्सेप्ट त्या ठिकाणी मांडलेली होती. भविष्यात त्या ठिकाणी नोव्हेंबर 2002 बर्नानके या एका व्यक्तीने, की जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासारखी जशी अमेरिकेमधली फेडरल रिझर्व्ह सिस्टम आहे किंवा ज्याला फेडरल रिझर्व्ह सिस्टम असं देखील आपण त्या ठिकाणी म्हणतो, त्याचे बोर्ड ऑफ गव्हर्नर्समधले ते मेंबर होते. पुढे ते त्या ठिकाणी फेडरल रिझर्व्ह बँकेचे चेअरमन देखील झाले. की त्यांनी पहिल्यांदा याची शिफारस केली आणि याला त्या ठिकाणी ही संकल्पना जी आहे ती त्यांनी उचलून धरली आणि त्यांनी असं रेकमेंड केलं की अर्थव्यवस्थेला जर चालना द्यायची असेल तर हेलिकॉप्टर मनीची आवश्यकता असते आणि तो पैसा त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये लिक्विडिटीच्या स्वरूपात हा इंजेक्ट केला पाहिजे. म्हणजे तो अर्थव्यवस्थेमध्ये सर्क्युलेट केला पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि त्यामुळे देशातील उद्योग व्यवसाय, शेती व्यवसाय जो आहे की याला त्या ठिकाणी चालना मिळेल आणि त्याच्यातून अर्थव्यवस्था अधिक विकसित होऊ शकेल, की या विचाराला अधिक पुष्टी देण्याचं काम देखील यांनी 2002 कालावधीमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. बेसिकली हेलिकॉप्टर मनी ही जर संकल्पना जर आपण पाहिली तर ती नेमकी काय आहे. इट इन्व्हॉल्व्स प्रिंटिंग ऑफ लार्ज सम ऑफ मनी अँड डिस्ट्रीब्युटिंग इट टू पब्लिक टू स्टिम्युलेट द इकॉनॉमी. तर याचा अर्थ असा होतो की एखाद्या अर्थव्यवस्थेमधला चालना देण्यासाठी, ती अर्थव्यवस्था स्टिम्युलेट करण्यासाठी, गतिमान करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नोटा छापायच्या आणि ह्या ज्या नोटा आहेत ते त्या ठिकाणी देशातील जनतेला त्याचं वाटप करायचं. अर्थात हे वाटप करत असताना ते कोणत्या पद्धतीनं केलं पाहिजे याची एक सिस्टम त्या ठिकाणी हेलिकॉप्टर मनीच्या सिस्टममध्ये किंवा त्या संकल्पनेमध्ये मिल्टन फ्रीडमन यांनी सजेस्ट केलेली आहे. थोडक्यात याचा अर्थ असा आहे की अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी जर त्या ठिकाणी अर्थव्यवस्था स्टिम्युलेट होत नसेल, ती ॲटोमॅटिकली किंवा स्वयंचलित यंत्रणेद्वारे जर स्टिम्युलेट होत नसेल तर तिला कुठंतरी त्या ठिकाणी एक धक्का देण्याची गरज असते आणि तो धक्का जर द्यायचा असेल तर तो हेलिकॉप्टर मनीच्या माध्यमातून, की त्या ठिकाणी लिक्विडिटी इंजेक्ट करून ही स्टिम्युलेशनची प्रक्रिया जी आहे ती इनिशिएट करता येऊ शकते आणि त्याच्यासाठी हेलिकॉप्टर मनी हा सजेस्ट केला जातो.
आता त्या ठिकाणी त्याच्यापूर्वी आपण पाहूया की यासारख्या काही सिस्टम्स ऑलरेडी त्या ठिकाणी देशामध्ये आहेत का? जगभराच्या वेगवेगळ्या अर्थव्यवस्थांच्या मध्ये अशा प्रकारच्या काही सिस्टम्स वापरल्या जातात का? तर येस, की त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह इझिंग आणि हेलिकॉप्टर मनी ह्या दोन अशा संकल्पना आहेत की ज्या अर्थव्यवस्थेला स्टिम्युलेट करण्यासाठी वेगवेगळ्या देशामध्ये वापरल्या जाऊ शकतात. मात्र त्यामध्ये हेलिकॉप्टर मनीची जी संकल्पना आहे ही त्या ठिकाणी फार रेअरली त्या ठिकाणी यूज केली जाते. खूप कमी देश असे आहेत की ज्या देशामध्ये हेलिकॉप्टर मनीची संकल्पना वापरली जाते. आणि याचा एक अनुभव असा आहे की ज्या ज्या देशांनी हेलिकॉप्टर मनीची संकल्पना वापरली त्या देशामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मॉनिटरी प्रॉब्लेम्स हे क्रिएट झालेले आहेत. तर याच्यापूर्वी आपण क्वांटिटेटिव्ह एजिंग ही जी कॉन्सेप्ट आहे ती आपण त्या ठिकाणी समजून घेऊया. बेसिकली ही देशातील मध्यवर्ती बँकेशी संबंधित असणारी संकल्पना आहे. भारताच्या बाबतीमध्ये आपण म्हणू शकतो की भारतीय रिझर्व्ह बँकेशी संबंधित आहे. क्वांटिटेटिव्ह एजिंगचा अर्थ असा होतो जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये मंदी निर्माण झालेली असते किंवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणीची कमतरता निर्माण झालेली असते, म्हणजे देशात वस्तू आणि सेवा उत्पादित झालेल्या असतात मात्र त्या ठिकाणी त्याची खरेदी करण्यासाठी लोकांच्या हातात जेव्हा पैसा नसतो आणि त्यामुळे ते मागणी करू शकत नाहीत, अशा परिस्थितीमध्ये देशात अतिरिक्त उत्पादनाचे साठे मोठ्या प्रमाणात पडून असतात आणि ते साठे विकले जात नसल्यामुळे नवीन उत्पादन प्रक्रिया मंदावलेली असते किंवा ती थांबलेली असते आणि याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेवरती होऊन अर्थव्यवस्थेचा जो वृद्धी दर जो आहे, विकासाचा दर जो आहे, तो त्या ठिकाणी घटू लागलेला असतो. त्याचे अनेक विपरीत परिणाम रोजगारावरती होत असतात, दारिद्र्यावरती होत असतात, लोकांच्या उपभोग क्षमतेवरती त्याचे विपरीत परिणाम होत असतात. तर अशा परिस्थितीमध्ये क्वांटिटेटिव्ह एजिंग म्हणजे नेमकं काय? तर अशा परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया खूप मोठ्या प्रमाणात करन्सी प्रिंट करते आणि ही प्रिंट केलेली करन्सी जी आहे ती त्या ठिकाणी देशातील बँकिंग संस्थांना कमी दराने उपलब्ध करून देत असते. सर्वसाधारणपणे देशातील मध्यवर्ती बँका ज्या व्याजदराने देशातील बँकिंग संस्थांना कर्ज वाटप करण्यासाठी निधी उपलब्ध करून देतात, म्हणजे एक प्रकारे हे बँकांना कर्ज देण्यासाठी दिलेलं एक प्रकारचं कर्ज असतं आणि त्या कर्जावरती जो व्याजदर आकारला जातो त्याला बँक रेट असं म्हटलं जातं आणि आपल्या कर्जावरती जो दर आकारला जातो त्याला आपण व्याजदर असं आपण म्हणतो. परंतु बँका जेव्हा मध्यवर्ती बँकेकडून म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात तेव्हा त्याच्यावरती रिझर्व्ह बँक जी कर्जाचा व्याजदर आकारते त्याला आपण व्याज असं म्हणत नाही तर त्याला बँक रेट असं म्हटलं जातं. तर अशा परिस्थितीमध्ये मध्यवर्ती बँक काय करते की या बँकांना ज्या बँक रेटनी कर्ज पुरवठा केला जात असतो तो बँक रेट कमी केला जातो. थोडक्यात बँकांना स्वस्त व्याजदराने कर्ज उपलब्ध होतात. जर बँकांना स्वस्त व्याजदराने कर्ज उपलब्ध झालं तर निश्चितच या बँका की आपण ज्या कर्जदारांना कर्ज पुरवठा करणार आहेत त्यांना देखील आकारला जाणारा व्याजदर कमी करतात आणि याचा फायदा असा होतो की देशातील जनतेला, सर्वसामान्य जनता असेल, उत्पादक असतील, व्यावसायिक असतील, उद्योजक असतील, शेतकरी असतील, सर्वसामान्य जनता असेल की यांना पूर्वीपेक्षा कमी व्याजदराने त्या ठिकाणी कर्ज मिळू लागतं आणि पूर्वीपेक्षा कमी व्याजदराने कर्ज मिळायला लागल्यामुळं मोठ्या प्रमाणात उपभोग्य कर्ज म्हणजे वस्तू आणि सेवांची खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्याची टेंडन्सी वाढत जाते. त्यामधून लोकांच्या हातामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पैसा येतो आणि हा पैसा वस्तू आणि सेवांची मागणी करण्यासाठी, खरेदी करण्यासाठी वापरला जातो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास त्या ठिकाणी मदत होत असते. म्हणजे अल्टिमेटली याचा मुख्य उद्देश असतो तो म्हणजे देशामध्ये जी थांबलेली इकॉनॉमी आहे किंवा जी काही स्लो झालेली इकॉनॉमी आहे त्याला जर अधिक गतिमान करायचं असेल, स्टिम्युलेट करायचं असेल तर त्या ठिकाणी मागणी वाढण्याची गरज असते. कारण अशा परिस्थितीमध्ये उत्पादन खूप असतं मात्र लोकांच्याकडे ते खरेदी करण्यासाठी पैसा नसतो आणि तो पैसा या कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची, थोडक्यात स्वस्त कर्जाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची ही एक व्यवस्था असते की ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह इझिंग असं आपण म्हणतो की जी देशातील मध्यवर्ती बँक करत असते. मात्र याच्यातला शेवटचा पॉईंट लक्षात घ्या, क्वांटिटेटिव्ह इझिंग ही जरी इकॉनॉमीला स्टिम्युलेट करण्याची प्रक्रिया असली तरी यामध्ये ज्या एंड युजरला, बॉरोवरला म्हणजे कर्जदाराला जी रक्कम दिलेली आहे ती रक्कम कायमची मोफत दिलेली रक्कम नाही आहे तर ते त्याला कधीतरी रिपेमेंट करायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याला व्याज, जे काही थोडंफार व्याज असेल ते व्याज द्यायचं आहे, मुद्दल बँकेला परत द्यायचं आहे, म्हणजे फ्युचरमध्ये त्याला जे उत्पन्न मिळेल त्या उत्पन्नातून काही हिस्सा तो त्या ठिकाणी हप्ते भरण्यासाठी, म्हणजे कर्जाच्या मुद्दलाची रक्कम आणि व्याजाची रक्कम भरण्यासाठी त्याला फ्युचरमध्ये त्याचा यूज करावा लागणार आहे. थोडक्यात क्वांटिटेटिव्ह युजिंगमध्ये
की अर्थव्यवस्था स्टिम्युलेट करण्यासाठी स्वस्त व्याजदराने कर्ज देण्याची प्रक्रिया राबवली जात असते, की ज्यामुळे लोक अधिक कर्ज घेतील, उपभोग घेतील आणि त्यामुळे वस्तू आणि सेवांचा पुरवठा वाढून अर्थव्यवस्थेला एक प्रकारे गती मिळू शकेल. मात्र आत्ताच्या परिस्थितीमध्ये की अशा प्रकारची प्रक्रिया राबवावी अशी शिफारस फारशी होताना दिसत नाही आहे. तर हेलिकॉप्टर मनी ही संकल्पना त्या ठिकाणी राबवली जावी अशा शिफारसी त्या ठिकाणी येत आहेत. तर क्वांटिटेटिव्ह एजिंगपेक्षा ही हेलिकॉप्टर मनी ही संकल्पना नेमकी वेगळी कशी आहे तेही आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायला लागेल. की इथे हेलिकॉप्टर मनीचा जेव्हा वापर करण्याचं ठरतं की तेव्हा त्या ठिकाणी गव्हर्नमेंट भारतीय रिझर्व्ह बँकेला किंवा त्या त्या देशातलं सरकार, त्या त्या देशातल्या मध्यवर्ती बँकेला किंवा जी करन्सी प्रिंटिंग करणारी अथॉरिटी असते त्या त्या देशातली, त्यांना सांगेल की तुम्ही अधिक मोठ्या प्रमाणात करन्सी नोट प्रिंट करा. आणि ह्या नवीन प्रिंट केलेल्या ज्या नोटा आहेत त्या गव्हर्नमेंट काय करेल की आपले सरकारी कर्जरोखे त्या भारतीय रिझर्व्ह बँकेला किंवा त्या सेंट्रल बँकेला देईल आणि त्यांच्याकडून तो प्रिंट केलेला पैसा स्वतः घेईल. आणि तो पैसा की त्या ठिकाणी देशातील जनतेला कर्ज म्हणून न देता तो ग्रँट्स आणि सबसिडीच्या स्वरूपात देईल. म्हणजे त्या ठिकाणी आता सध्या जे आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत की याच्यामध्ये हेलिकॉप्टर मनीचा एक्सपेरिमेंट हा सुरू झालेला आहे. म्हणजे जरी त्या ठिकाणी लार्ज स्केलवरती जरी आपण त्या ठिकाणी हेलिकॉप्टर मनी ही संकल्पना वापरत नसलो तरी देशातल्या अनेक राज्यांमध्ये हेलिकॉप्टर मनीची संकल्पना कमी अधिक प्रमाणात आपण वापरायला सुरुवात देखील केलेली आहे. कदाचित आपण त्याला जरी हेलिकॉप्टर मनी असं म्हणत नसलो तरी देखील तो हेलिकॉप्टर मनीच आहे, कारण तो त्या ठिकाणी गव्हर्नमेंटकडून हा ग्रँट्स अँड सबसिडीच्या स्वरूपात दिला जातो की जो विना परतावा आहे. म्हणजे त्या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह इझिंगमध्ये बँका कर्ज देतात मात्र कर्जाची रक्कम परतफेड करायची. मात्र हेलिकॉप्टर मनीच्या संकल्पनेमध्ये ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत, ज्यांना आर्थिक विवंचना आहे, जे लोक आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत अशा लोकांना गव्हर्नमेंट काय करतं की त्या ठिकाणी काही रक्कम देत आहे आणि ते विनापरतीच्या अटीवरती दिली जाते. म्हणजे आता जर आपण पाहिलं विशेषतः महाराष्ट्र शासनाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर जे अनऑर्गनाइज्ड सेक्टरमधले लेबर आहेत त्यांना त्या ठिकाणी एक ठराविक रक्कम 1000 रुपये 1500 रुपये दरमहा देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. अगदी ऑटो रिक्षा चालक आहेत त्यांना पैसे देण्याची व्यवस्था केलेली आहे. अशा अनेक वेगवेगळे सेगमेंटमधले लोक आहेत की ज्यांना जगण्यासाठी काहीतरी विशिष्ट रक्कम देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे की जी रक्कम परत मागितली जाणार नाही आहे. देअर इज नो रिपेमेंट. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचा पैसा ही देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु काही तज्ज्ञांचं मत असं आहे की ही प्रक्रिया अजून व्यापक प्रमाणामध्ये राबवली पाहिजे तर आणि तरच देशातील उद्योग व्यवसायाला चालना मिळू शकते. परंतु की त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत, केवळ त्या ठिकाणी अशा प्रकारचा उपाय उपलब्ध आहे म्हणून त्या ठिकाणी तो करणं हे नेहमीच अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हितावह ठरत नाही, कारण त्याला अनेक अल्टरनेटिव्ह किंवा माइल्ड मेजर असतात किंवा ज्याला सॉफ्ट मेजर्स आपण ज्याला म्हणतो की ते आपण अवलंबणं अत्यंत गरजेचं राहतं. कारण हेलिकॉप्टर मनीसारखा मेजर जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याचे दूरगामी परिणाम अर्थव्यवस्थेवरती आणि समाजव्यवस्थेवरती जे होऊ घातलेले आहेत किंवा होण्याची शक्यता आहे त्याचा आपण खूप गांभीर्याने विचार हा हेलिकॉप्टर मनी वापरण्यापूर्वी हे करणं आवश्यक असतं. तर आता जर आपण पाहिलं तर ही हेलिकॉप्टर मनी जर समजा वापरायचं ठरलं तर ही त्या ठिकाणी प्रोसेस कशी वर्क करेल, म्हणजे कसं काम करेल हे आपल्याला या त्या ठिकाणी डायग्रामच्या माध्यमातून समजेल. सपोज त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने निर्णय घेतला की नाही आता अर्थव्यवस्थेला स्टिम्युलेट करण्यासाठी आपल्या हातात कोणत्याही प्रकारचा उपाय शिल्लक राहिलेला नाही आणि आता आपण हेलिकॉप्टर मनीचा उपयोग करायलाच पाहिजे, अशी जर सर्वांचीच धारणा झाली आणि अर्थतज्ज्ञांनी देखील त्याला पाठबळ दिलं, शिफारस केली, तर हेलिकॉप्टर मनी वापरला जाऊ शकतो. परंतु सध्या तरी माझ्या मते तशा प्रकारची परिस्थिती देशामध्ये नाहीये. अजूनही आपण सॉफ्ट मेजर किंवा अल्टरनेटिव्ह वेज जे आहे त्याचा उपयोग करून आपण देशातील समस्या सोडवू शकतो. सपोज जर ही संकल्पना वापरायची ठरली तर काय होईल, जेव्हा हेलिकॉप्टर मनीचा वापर केला जाईल तेव्हा परचेसिंग पॉवर इन्क्रीज होईल. म्हणजे लोकांच्या हातात अधिक पैसा जाईल, तो अधिक पैसा गेला की त्यांची खरेदी शक्ती वाढेल, म्हणजे ते वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा खरेदी करू लागतील. त्याच्यातून काय होईल की वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची मागणी वाढेल, डिमांड इन्क्रीज होईल. कारण लोकांच्या हातात पैसा आला की ते पैशातून लोक वस्तू आणि सेवा खरेदी करायला लागतील आणि त्या वस्तू आणि सेवा खरेदी करायला लागले तर त्याचा परिणाम काय होईल की मार्केटमध्ये जे एक्सेस स्टॉक आहे वस्तू आणि सेवांचा की तो त्या ठिकाणी कमी कमी व्हायला लागेल आणि त्यामुळे वस्तू विकल्या जात आहेत म्हटल्यानंतर उत्पादक, उद्योजक, व्यावसायिक काय करतील, नवीन वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्याची प्रक्रिया आता सुरू करतील किंवा जर सुरू असेल तर ती अधिक गतिमान करतील. आता ही प्रक्रिया गतिमान करायची असेल तर त्यासाठी नवीन लोकांना कामावरती घ्यावं लागेल, नवीन रोजगार त्याच्यामधून निर्माण होतील. म्हणजे जर असं घडलं
तर हे सगळं हायपॉथेटिकल आहे, बरं का, म्हणजे हे गृहितकावरती आधारित आहे. जर असं झालं तर असं होईल, परंतु प्रत्यक्षात सर्वच अर्थव्यवस्थेमध्ये आपण जसं त्या ठिकाणी गृहित धरतो त्या पद्धतीने घडेलच असं नाही. इथे आपण गृहित धरलंय की हेलिकॉप्टर मनीमधून जो काही पैसा जनतेकडे दिला जाईल त्याच्यातून जनता सर्व पैसा खर्च करून वस्तू आणि सेवांची मागणी करेल. परंतु जर लोकांनी तो पैसा भीतीपोटी खर्चच नाही केला, म्हणजे अजून त्या ठिकाणी भविष्यात काहीतरी संकट निर्माण होईल म्हणून तो आपल्याकडेच दाबून ठेवला आणि खर्चच नाही केला, तर डिमांड इन्क्रीज होणार नाही. डिमांड इन्क्रीज नाही झाली तर प्रोडक्शन सिस्टम किंवा सेल्स यंत्रणा त्या ठिकाणी ॲक्टिवेट होणार नाही, आणि ती जर नाही झाली तर त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट देखील भविष्यात वाढणार नाही. परंतु आपण असं अजून केलं आहे की हेलिकॉप्टर मनीमधून जो पैसा जनतेला मिळाला त्याच्यातून लोक वस्तूंची खरेदी करतील, त्यामुळे सेल्स वाढेल, प्रोडक्शन वाढायला मदत होईल, प्रोडक्शन नवीन करण्यासाठी चालना मिळेल, प्रेरणा मिळेल, त्याच्यातून नवीन लोकांना कामावरती घेतलं जाईल, नवीन लोक काम हातांना काम मिळेल आणि त्याच्यामधून एम्प्लॉयमेंट वाढेल. आणि एम्प्लॉयमेंट वाढली की त्या लोकांना उत्पन्नाचा सोर्स निर्माण होईल, त्यांना उत्पन्न मिळायला लागेल ज्यांना रोजगार मिळालेला आहे, आणि त्या उत्पन्नामधून की त्या ठिकाणी पुन्हा लोक वस्तू आणि सेवांची खरेदी करायला लागतील आणि त्याच्यातून अर्थव्यवस्थेला एक गती मिळण्यासाठी मदत होऊ शकेल. अर्थात याच्यामध्ये सगळ्यात हायपोथेसिस एक आहे की लोकांच्याकडे आलेला पैसा ते किती प्रमाणात खर्च करणार यावरती अवलंबून असतं की त्या ठिकाणी मागणीमध्ये किती प्रमाणात वाढ होईल. जर आपण असं अझूम केलं की लोकांची जी काही उपभोग प्रवृत्ती जी आहे ती 50% आहे, तर लोकांच्या हातात 100 रुपये दिले तर लोक 50 रुपये खर्च करतील आणि 50 रुपये तसेच भविष्यासाठी त्या ठिकाणी बचत करून ठेवतील. त्यावेळेला हा जो इफेक्ट आहे तो 50% त्या ठिकाणी राहील. मात्र लोकांची उपभोग प्रवृत्ती जर जास्त असेल तर त्या ठिकाणी ते जास्त पैसा खर्च करतील आणि अधिक वस्तू आणि सेवांना मागणी त्या ठिकाणी येईल. जनरली एक असं गृहितक आहे की अल्प उत्पन्न गटातील जनता जी असते की त्यांची उपभोग प्रवृत्ती जास्त असते आणि उच्च उत्पन्न गटातील जनता जी आहे की त्यांची उपभोग प्रवृत्ती ही कमी असते. म्हणजे जर आपण एका श्रीमंताला 10,000 रुपये दिले आणि एका गरीबाला 10,000 रुपये दिले तर गरीब त्याच्यामधले 9,000 खर्च करू शकतो, श्रीमंत मात्र कदाचित 5,000 खर्च करेल. याची अनेक वेगवेगळी कारणं असतात. कारण गरीबाला की त्याचं उपभोग खर्च भागवण्या इतपत त्याच्याकडे ऑलरेडी पैसे नसतात आणि त्यामुळे त्याला 10,000 मिळाले की त्याच्यातून पहिल्यांदा तो प्रायोरिटीच्या नीड्स सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न करेल, गरजांची पूर्तता करण्यासाठी ते पैसे जास्तीत जास्त वापरेल. मात्र श्रीमंताला ते 10,000 रुपये मिळाल्यानंतर तो असा विचार करेल की ऑलरेडी माझ्याकडे पैसे आहेत आणि हे जे मिळालेले वाढीव पैसे आहेत त्याच्यातून मी काय करेन, सगळी बचत करेन किंवा निम्मी बचत करेन किंवा मी त्याच्यातले 10,000 पैकी 8,000 बचत करेन आणि 2,000 खर्च करेन, अशी टेंडन्सी जनरली त्या ठिकाणी असते. आणि त्यामुळं अल्प उत्पन्न गटातील जनता जी आहे की त्यांच्याकडे उपभोग प्रवृत्ती जास्त असते, त्याचा फायदा या हेलिकॉप्टर मनीमधून इंजेक्ट केलेला जो पैसा आहे अर्थव्यवस्थेतला तो इकॉनॉमी स्टिम्युलेट करू शकेल अशी एक अपेक्षा असते. परंतु नेहमीच असं घडतं असं नाही, कारण ज्या ज्या देशांनी हा प्रयोग केलेला आहे की त्यामध्ये अगदी 10% वेळा देखील त्या ठिकाणी यश प्राप्त झालेलं नाही आहे. थोडे दिवस जीवन सुखकर झाल्याची भावना निर्माण होते, परंतु भविष्यात नवीन वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे सर्व जनतेसमोर निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे की भारतामध्ये सध्या अशा प्रकारचा प्रयोग हा फारसा काही योग्य ठरेल असं वाटत नाही. जे याच्यामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत आणि काही वाईट गोष्टी देखील आहेत. आता इथं जर आपण पाहिलं तर आपल्या लक्ष इट लीड्स टू ग्रोथ इन मनी सप्लाय. जेव्हा हेलिकॉप्टर मनी वापरला जातो तेव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेमधला पैसा वाढतो आणि जर तो पैसा मोठ्या प्रमाणात वाढला तर लोकांच्याकडची खरेदी शक्ती वाढते, म्हणजे ते वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची त्यांची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये वाढ होते. मात्र तेवढ्या प्रमाणात जर त्या देशात वस्तू आणि सेवा उत्पादितच झाल्या नाहीत तर त्याचा खूप मोठा विपरीत परिणाम त्या अर्थव्यवस्थेवरती होतो. कारण माझ्याकडे 10 रुपये होते त्यामुळं मी त्या ठिकाणी जेवणाची थाळी मागवण्यासाठी 10 रुपये देऊ शकत होतो, त्याच्यापेक्षा जास्त द्यायला माझ्याकडे पैसे नव्हते, त्यामुळं 10 रुपयामध्ये तुम्ही देणार असाल तर द्या, अदरवाईज मी खरेदी नाही करू शकत अशी सिच्युएशन होती. मात्र आता जर माझ्या हातामध्ये 100 रुपये आले तर त्या ठिकाणी जेवणाची थाळी मात्र एकच आहे आणि दोघांच्या हातात 100-100 रुपये आलेले आहेत, तर अशा वेळेला ते दोघेजण कॉम्पीट करतील आणि जी 10 रुपयाला मिळणारी थाळी होती ते कदाचित 100 रुपयाला त्या ठिकाणी मागणी केली जाईल, कारण एकच असल्यामुळे की दोघांच्या कॉम्पिटिशनमध्ये त्या थाळीची किंमत वाढेल. असं जर घडलं तर ते अर्थव्यवस्थेसाठी भविष्यात अत्यंत भयानक असू शकतं. म्हणजेच
एकीकडे हेलिकॉप्टर मनी जेव्हा तुम्ही वापरत असता तेव्हा सेम टाइम दुसरीकडे प्रोडक्शन सिस्टम कमी स्टिम्युलेट झाली पाहिजे, देशातील वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाच्या वाढीला देखील चालना मिळाली पाहिजे. अर्थात ह्या कॉम्प्लेक्स प्रक्रिया असतात. म्हणजे हा पैसा खर्च केला तर मागणी वाढणार असते, मागणी वाढली तर उत्पादक वस्तूंचं उत्पादन करायला तयार होतील, अदरवाईज ते तयार उत्पादन करायला तयारच होणार नाही. म्हणजे हे कॉम्प्लिक्ट अशा प्रकारची प्रक्रिया असते आणि ती सहजासहजी स्टिम्युलेट करणं एवढं त्या ठिकाणी शक्य असत नाही. तर तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जो आहे तो म्हणजे की याच्यामधून जनतेमध्ये अशा वाईट प्रवृत्ती त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर त्या ठिकाणी असा अचानक पैसा काही काम न करता जर लोकांच्या हातात त्या ठिकाणी मिळायला लागला तर लेझीनेस वाढू शकतो, लोकांचे प्रयत्न करण्याची जी काही मानसिकता आहे ती कमी होऊ शकते आणि त्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण इकॉनॉमीवरती, प्रोडक्शन सिस्टमवरती, डिस्ट्रीब्युशन सिस्टमवरती हे होण्याची शक्यता आपण त्या ठिकाणी नाकारू शकत नाही. कारण अशा प्रकारच्या हॅबिट या तात्कालिक असतील तर इट्स ओके, परंतु जर त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रयोग जर सातत्याने गव्हर्नमेंट करायला लागलं तर त्याच्यातून लोकांना एक सवय लागते की जर अडचण निर्माण झाली तर सरकार आपल्याला या पद्धतीने पैसे देणार आहे आणि त्यामुळे त्यांची काम करण्याची किंवा नवीन काहीतरी उद्योग व्यवसाय करण्याची प्रेरणा याच्यामधून संपुष्टात येऊ शकते. आणि त्यामुळं याच्यावरती ह्या संकल्पनेचा उपयोग करत असताना हजार वेळा विचार त्या ठिकाणी गव्हर्नमेंटनं करण्याची आवश्यकता असते. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण हेलिकॉप्टर मनीची संकल्पना वापरतो तेव्हा देशातील सरकारवरचं जे काही पब्लिक डेट, सार्वजनिक कर्जाचा जो भार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतो. कारण हा पैसा आरबीआयकडून बारो केलेला असतो, कर्जाऊ घेतलेला असतो, त्यामुळे सरकारवरचं जे कर्ज आहे, इंटरनल डेट आपण ज्याला म्हणतो, अंतर्गत कर्ज जे आहे ते वाढत जातं आणि भविष्यात त्याचे रिपेमेंट करायचे आहेत आरबीआयला. आणि ते रिपेमेंट करायचे असतात तेव्हा त्या ठिकाणी ते रिपेमेंट करण्यासाठी जनतेकडून टॅक्सच्या स्वरूपात तो पैसा वसूल करावा लागतो. त्यामुळे भविष्यात टॅक्सचं बर्डन जनतेवरती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे एकीकडे सरकारवरती कर्जाचा भार वाढेल आणि दुसरीकडे भविष्यात की सामान्य जनतेला देखील मोठ्या प्रमाणात टॅक्स पे करायला लागू शकतो. म्हणजे जरी तात्कालिक प्रश्न सोडवण्यासाठी हेलिकॉप्टर मनी हा जरी चांगला उपाय वाटत असला तरी तो भविष्यकालीन किंवा लाँग टर्मसाठीचा हा एक फार चांगला उपाय नाही आहे. आणि त्यामुळं असं म्हटलं जातं की हेलिकॉप्टर मनी हा त्या देशातील समस्या सोडवण्या, आर्थिक समस्या विशेषतः सोडवण्यासाठीचा हा एक शेवटचा मार्ग असतो. आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता जरी भारतामध्ये कोरोनासारख्या परिस्थितीमुळे इकॉनॉमीमध्ये अनेक वेगवेगळे प्रॉब्लेम क्रिएट झालेले असले तरी सध्या तरी हेलिकॉप्टर मनीसारखी संकल्पना वापरण्या इतपत वर्स्ट कंडिशन ही देशामध्ये त्या ठिकाणी आलेली आहे असं आज तरी त्या ठिकाणी वाटत नाही. कारण या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्या गंभीर आहेतच, परंतु या समस्या सोडवण्यासाठी क्वांटिटेटिव्ह इझिंगचा जो ऑप्शन आहे म्हणजे मध्यवर्ती बँकेने कर्ज स्वस्त करून ती जनतेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग अत्यंत उत्तम आहे. आणि तोच मार्ग त्या ठिकाणी भारताच्या अर्थव्यवस्थेला भविष्यात तारून नेऊ शकतो यावरती सर्वांनी त्या ठिकाणी विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे असं त्या ठिकाणी मला वाटतं. धन्यवाद.